सुकामेवा युक्त थंडगार दुधाची मेजवानी उत्तर भारताची आवडती स्वीट डिश अमूलच्या थोड्याशा मदतीच्या सहाय्याने घरच्या घरी तयार केली जाऊ शकते. या स्वादिष्ट गोड पदार्थासाठी तुम्हाला आवश्यक असलेलं साहित्य आहे 5 कप किंवा 1.25 लिटर अमूल ताजा मिल्क, 300 ग्रॅम अमूल मिठाई मीठ, 5 ते 6 कुटलेले वेलदोडे, 2 लहान चमचे केशर दुधात भिजवलेलं, 1 लहान चमचा गुलाब पाणी, 2 लहान चमचे साल काढलेले आणि बारीक तुकडे केलेले बदाम आणि पिस्ते, 1 लहान चमचा साखर. सगळ्यात आधी सोललेल्या बदामाचा काप तयार करा आणि पिस्ते कापा. त्यानंतर मोठ्या तळ्याच्या पसरट भांड्यात अमूल ताजा मिल्क ओता आणि ते उकळण्यासाठी शेगडीवर ठेवा. 15 मिनिटांनंतर दूध उकळायला सुरुवात होईल. त्यानंतर त्यात थोडा मिठाई मीठ टाका. आता हे मिश्रण नियमितपणे ढवळा, ज्यामुळे ते तळ्याला लागणार नाही. त्यानंतर 20 ते 25 मिनिटं ढवळत राहा, यामुळे दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल. जाड आणि सायुक्त पोत म्हणजेच रबडीचा बेस तयार झाला. आता तुम्ही त्यात साखर, पिस्ते, बदाम, वेलदोड्याची पूड, दुधात भिजवलेलं केशर आणि गुलाब पाणी टाकू शकता. ते नीट मिसळा आणि उकळू द्या. हे मिश्रण हळूहळू घट्ट, दाट आणि सायुक्त होईल. याचा घमघमाट मोहात पडणारा असतो. आता गॅस बंद करा आणि रबडी थंड होऊ द्या. ती सर्व्हिंग बाउल मध्ये काढा. रबडी गरम आणि थंड अशा दोन्ही प्रकारे सर्व्ह केली जाऊ शकते. तुम्ही कशी सर्व्ह करा, तिची चव लज्जतदार, दुधासहित आणि समृद्ध असते, जी अमूल मिल्कच्या साह्याने अधिक सायुक्त बनते.